हँडब्रेक निघाला हळूहळू एकदम हळूहळू टाकलाय पहिला ऍक्सिलरेटर सोडून दे हा सरळ कर गाडी टेन्शन काही घेऊ नका म्हणजे गाडी सरळ जाते एकदम गाडी सोमा गाडी काय करू राहिला मी टेस्ट करून राहिलो कायची ए कॅमेराची ती आहे ना या काही तर कसं वापरा लागते मला नाही माहित मला नाही माहित नॉन एज्युकेटेड पर्सन काय माहित आहे मग तुले बॅलेन्सिंग करून राहिला तू टाक युट्यूबवर काय अजून आला बे त्याच्यावर आग्रा गेलाय का कधी त्याच्यात टाकून दे ते रिवर्स हे पाय हे मोठ्या रिसोर्ट वाले माया एक सजेशन आहे का तुम्ही इंडियन टॉयलेट पण दाखवत जा आमचा प्रॉब्लेम नव्हते त्याच्यावर आता उभं कसं कसं करावं कसं करावं आपलं फ्यू मोमेंट्स लेटर अरे बा थांब रे बा झाली असेल ना तू टेस्ट अरे बस तू चल रे तू चल तसा माझ्या सकाळच्या तमाशावर तुम्हाला तर माहीतच असेल मी कुठेतरी फिरायला आलोच पण तिकडे जर तुम्ही पाहिलं दाखव रे भाई कॅमेरामॅन ते तिकडे जर तुम्ही पाहिलं तुम्हाला ओळखू येईन का आपण सध्या आलो आहे चिखलदऱ्यात चिखलदऱ्या जर काही नजारा तर कुठं आहेच नाही असंच म्हटलं तर अजून चांगलं राहील सातपुड्याच्या पर्वत रांगेत घडलेलं हे एक चिखलदरा आपलं मेळघाटा जर का एवढं सौंदर्य आपल्या इथं आहे आणि आपल्या इकडचे पोट्टे गोव्यात आणि त्या तिकडे मराले जाते कामना धंद्यात बरं चिखलदऱ्यात आले तर आले सू चांगलं आहे ना राहायचं काही नाही दोन तीन 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 चार चार महिन्यातून केसेस येऊन राहिल्या मरायच्या तर आज मी आलो चिखलदऱ्यात आणि चिखलदऱ्यात पुरं दाखवायचं आहे कॅमेरामॅन भाऊ दाखवा थोडंसं इकडं तर तिकडं जाऊ हे नका दाखव पुट्ट आगलाय तिथं हे दाखवा तर अशाच रीतीनं आज तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मी जेवढं पॉसिबल होईल तेवढं चिखलदरा दाखवतो काय 12 पॉईंट आहे ना रे 12 आहे ना 12 पैकी जितके पॉसिबल होईल तितके दाखवतो आणि एवढी काही डिटेलमध्ये तर माहिती माहीत नाही पण ते काळा आहे ते दाखव रे ते तू पांचट पुरी आहे इकडे बाहेर बेटा होय झूम कर दिले तर हा सारा गाधीले गायटा नदीले पूर माझ्या सोबत आहे तर येईल मी 5-10 मिनिटांसाठी तिकडे ठेवलं आणि इकडे बेटा जा इकडे चला मग चालू करू आपण अरे भाई सरळ वाला रस्त्यातून देणं कोणत्या रे बा हे काय होय सारा नागोबा जाय का इकडे इलायच्या फिलायच्या लोंगा फोंगा सुपारी सोप सुपारी घेऊन घेता मी सोबत तसं तर चिखलदऱ्यात आलो ना तर बम सारे पॉईंट आहे त्याच्यातले मॅ सारे पाठ केले पाठ म्हणजे देवी पॉईंट आहे मंकी पॉईंट आहे त्याच्यानंतर ते नर्सरी गार्डन आहे त्याच्यानंतर अजून ते हरिकेन पॉईंट आहे एवढे लय सारे पॉईंट आहे आता सध्या आम्ही आलो पंचबॉल पॉईंटवर इथं का 5 टेकड्या आहे प्रत्येकानं याच्याबद्दल तर ऐकलंच असं एक वेळा आवाज दिला लंब्याने त्याचा लंब्याने आवाज दिला तर 5 वेळा इथं आवाज ऐकू येते आपला जर या टेकड्याच्या मागं जर तुमची लवर असन तर तिच्यापर्यंत आवाज पोचून तुमचा तर एक ट्रायल मार तू पाय तू तिथं काय ते आवाज तो
चिखलदाराचा मेन स्पॉट जो भविष्यासाठी लय लाभदायी होणार आहे. हा आहे स्काय वॉकचा हा जो आहे हा ब्रिज तयार होणार आहे. इथं त्याचा एक पोल इथं आहे तो दुसरा पोल तिथं आहे. तो दाखवून देऊ. दिसून नाही राहिला. दिसून नाही राहिला बरं. ते आल्यावर कोणच दिन हा दिसू राहिला काय. हा दाखवून दे. मी काय म्हणत आहे त्या पॉईंटला काय हरिकेन. हरिकेन हरिकेन. अच्छा अच्छा. तो जो पॉईंट आहे तो हरिकेन आहे. त्याचा एक पोल इथं आहे आणि दुसरा इथं आहे. आणि जेव्हा हा पूल बनल तेव्हा लय खतरनाक येणार. मी तर पहिलीच येईन उद्घाटनालाच येईन. रांगेत उभा राहीन. दादा म्हणून मी पहिली तिकीट लावून द्या. काचावून मला चालायचं आहे. पहिलेच फाडून घ्यायची आहे म्हणून. सर्दी जब आए कप कप आए संभालो हमको जमी पर लाके हमें गवाए संभालो हमको सभी से प्यार चाहे तुम्ही से सबके राह है सभी से प्यार चाहे ठंडी हवा हमें तो है तुम्हारे घर तभी तो है तुम्हारे पास ना छोड़ो कभी हमारा साथ कभी ना कभी तो ना होगा तिसरा. आजचा तिसरा पॉइंट जेवढे पॉसिबल होईल तेवढे दाखवतो. हा होय देवी पॉइंट. मागच्या साईडने दाखवू दादा. अरे इकडे देवीचं मंदिर आहे आणि स्पेशली इथं आलो आम्ही आज हॉर्स रायडिंग साठी. भाऊ माझ्या बाबा काटेवाली घोडं चालतच आहे तेव्हापासून मला काही भेटलं नाही चालवले. आज घोडं पाहतो. चला बे गौरे होय पुढे. राहू दे भाई. रायडिंग वायडिंग कॅन्सल. आपण गेम करू. होय होय आयसा. अबे हे घे ना. हे काकाचं दाखव. हा काका थोडसा थोडसा घ्या हो. काकाला दाखव ना आपल्या ह्याच्या आज व्हिडिओ मध्ये. अरे बाप रे बाप. थोडा 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 थोडा. अरे हे सार पायपुई करून आपलं रायडिंगचा प्लॅन कॅन्सल. या गोळ्यावर जमते का रे. ही परिस्थिती पाहून माझं जेवढा प्लॅनिंग होती आजची इच्छा घोळा फोळा चालवायची सार कॅन्सल. त्या 9 पॉइंट पैकी एक महत्वाचा पॉइंट आहे हा गाविलगडचा किल्ला. इथं आता काहीतरी थोडस मरम्मत चालू आहे म्हणून हे सध्याचा स्पॉट हा बंद आहे. आणि बाकीचा याचा जो इतिहास आहे मी तो तुम्हाला सांगतोच. जसं जसं हे तुम्हाला दाखवतो तसं तसं तुम्हाला सांगतोच. तर जेवढं जेवढं आम्हाला बाहेरून काही कॅप्चर सापडले तेवढे याने कॅप्चर केले. आणि याचा इतिहास आता मी थोडासा काढतो आणि तुम्हाला सांगतो. आयुर आलो
जा पुढं. नाही काहीच नाही, इथून संपला. इथून रस्ता आहे ना, खतम झाला एवढा. हा पडून गेला, पडून गेला पुरी. अशा रीतीनं आज आम्ही पूर्ण चिखलदारा फिरलो. चिखलदारा जिवंत स्वर्ग आहे म्हणते आपल्या पृथ्वीवरच. आपल्याकडे माणसं सांगते अशी, पण आज पाहुणे घेतलं. लय सारे पॉइंट आहे इथं, पण जेवढं जेवढं आमच्या एकूण धकलं तितकं तितकं तुम्हाला दाखवलं. असेच वेगवेगळे चक्कर आम्ही टाकत जात जाईन, आणि जितकं तुम्हाला दाखवता येत जाईन तितकं दाखवत जाईन. आणि हे तर माझी पुरी टीम, हा आमचा कॅमेरामॅन, यांना पहिल्यांदा हा ब्लॉग माझ्या कॅमेराने शूट झाला. माझ्या व्हिडिओ सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, आणि चिखलदारा लवर वाले शेअर करा. चिखलदारा इज वन ऑफ द बेस्ट हिल स्टेशन इन महाराष्ट्र, कारण तिथं गपाई भेटते. मोठा झाला का रे तू? हा मी कॅमेऱ्यात काम करू राहिलो ना. कॅमेरा इकडे आहे, इकडे आहे.